यूट्यूब चॅनल वर मी तहसीलदार नितीन कुमार देवरे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, बरेचसे विद्यार्थी मित्र हे त्या ठिकाणी शेतकऱ्याचे पाल्ले आहेत. बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांची आई वडील त्या ठिकाणी शेती बघत असतात. मग हा शेती करत असताना त्या ठिकाणी विद्यार्थी मित्र असतील, त्यांचे आई वडील असतील, त्यांचे भाऊ असतील किंवा त्यांचे कोणी नातेवाईक असेल, तर यांना सातबारामध्ये बऱ्याचशा अडचणी येत असतात. सातबारा दुरुस्त कसा करावा, सातबाऱ्यावर वारस नोंद कशी करावी, सातबाऱ्यामध्ये क्षेत्र जुळत नाही मग ते कशा पद्धतीने करेक्शन करावं. त्याचबरोबर बरेचसे लोक हे शेतकरी आहेत, शेतकरी दाम्पत्य किंवा शेतकरी कुटुंबातील व्यक्ती जे आहेत, तर ते डेली बेसिसवर दैनंदिन त्या ठिकाणी शेतात जाऊन आपलं त्या ठिकाणी शेतीची विविध कामे त्या ठिकाणी करत असतात. मग बऱ्याच वेळेला शेतात जाण्यासाठीचा जो रस्ता असतो तो रस्तासुद्धा काही लोक त्या ठिकाणी बंद करून घेत असतात. मग हा रस्ता खुला कसा करायचा, दाद कुणाकडे मागावी, अशा विविध गोष्टींना त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्याचबरोबर त्यांच्या आई वडिलांना सामोरं जावं लागत असतं. बरेचसे विद्यार्थी मित्र कमेंटद्वारे सुद्धा त्या ठिकाणी मला प्रश्न विचारतात की सर, सातबारामध्ये माझं नाव बदलवायचं आहे, माझ्या शेतीला रस्ता नाही, रस्ता मागणी कशा पद्धतीने करावं. तर याच विषयावर मित्रांनो थोडासा स्पर्धा परीक्षेच्या वेगळा विषय या ठिकाणी मुद्दामच आपण विद्यार्थी मित्रांसाठी, त्यांच्या पालकांसाठी, शेतकरी बांधवांसाठी हा टॉपिक घेतलेला आहे की सातबारामध्ये दुरुस्ती कशा पद्धतीने करावी. मित्रांनो सर्वप्रथम आपण बघूया की सातबारा म्हणजे त्या ठिकाणी जी शेतकऱ्याची जमीन असते किंवा खातेदाराची जी जमीन असते तर त्याचं नोंदणीचं दस्त याला सातबारा असं म्हटलं जातं. सात जो असतो तर त्याच्यामध्ये मालकी हक्क असतो, जो मालक असतो तर त्याचं नाव त्या ठिकाणी देण्यात येत असतं. इतर अधिकारामध्ये जर काही कूळ असेल, काही बोजा असेल बँकेचा, काही इतर बाबींची नोंद असेल तर ते इतर अधिकारामध्ये त्या ठिकाणी नोंदवलेलं असतं. आणि गाव नमुना 12 किंवा 12 जे असतं तर त्या ठिकाणी पिकांची नोंद होई असं त्या गाव नमुना 12 म्हटलं जात असतं. मग दरवर्षी त्या ठिकाणी आपण पीक पाहणी लावल्यानंतर 12 त्या पीक पाहणीची नोंद त्या ठिकाणी होत असते. नुकतंच त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने ई पीक पाहणीद्वारे शेतकऱ्यांची पिकाची नोंदणी त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने सुद्धा करून घेतल्याचं आपल्याला सगळ्यांना माहीतच असेल. तर मित्रांनो आता सातबारामध्ये बऱ्याच लोकांना अडचण अशी येते की सातबाऱ्यामध्ये दुरुस्ती कशा पद्धतीने करायची. मग बरेचसे लोक त्या ठिकाणी सातबाऱ्यामध्ये जर अजय विनायक पाटील असं नाव जर मूळ नाव किंवा म्हणजे जे खरं नाव आहे शेतकऱ्याचं तर अजय विनायक पाटील असं जर असेल आणि जर सातबाऱ्यावर तलाठ्याच्या चुकीने म्हणा किंवा टायपिंग मिस्टेक वगैरे जी लेखन प्रमादाची दुरुस्ती म्हणतो तर त्याच्याने जर विजय विनायक पाटील अशा पद्धतीने होऊन गेलं असेल तर निश्चितच शेतकरी बांधवांना मग त्या सातबाऱ्याचा काही उपयोग होत नाही. मग ना सातबाऱ्यावर त्यांना पीक कर्ज मिळत, ना काही इतर स्कीम्स वगैरे ज्या आहेत, तर त्याच्यासाठी अडचण त्या ठिकाणी निर्माण होत असते. मग मित्रांनो जर आपल्याला सातबाऱ्यावरील नावात दुरुस्ती करायची असेल तर त्या ठिकाणी सोपा उपाय आहे तो म्हणजे सदर एक अर्ज तलाठी यांच्याकडे करायचा आहे किंवा तहसीलदार कार्यालयात जाऊन तहसीलदार यांच्या नावाने अर्ज सादर त्या ठिकाणी करावा लागतो. अर्जाचा नमुना जो आहे तर ते या पद्धतीने प्रति तलाठी किंवा तहसीलदार ज्या तालुक्याचे असतील ते, विषय सातबाऱ्यामध्ये दुरुस्तीबाबत, अर्जदाराचं नाव त्या ठिकाणी लिहायचं असतं. त्यानंतर महोदय माझे मूळ नाव हे आपण ज्या पद्धतीने सांगितलं अजय विनायक पाटील आहे, परंतु सातबारा पाहता त्याच्यावर विजय विनायक पाटील झालेला आहे, त्यामुळे अजय विनायक पाटील नावाचे पुरावे, मग त्याच्यामध्ये आधार कार्ड असेल, निवडणुकीचं ओळखपत्र असेल, तर हे पुरावे मी सोबत जोडलेले आहेत, तरी माझा सातबारा दुरुस्त करून देण्यात यावा. अशा पद्धतीने स्वाक्षरी केल्यानंतर अर्ज आणि पुरावे जे आहेत कागदपत्राचे त्याच्या झेरॉक्स कॉपीज हे तुम्ही तलाठी किंवा तहसीलदार यांच्याकडे सादर केल्यानंतर मित्रांनो मग त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये लेखन प्रमादाची दुरुस्ती म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 155 अनुषंगाने त्या ठिकाणी तहसीलदार यांचा एक आदेश त्या ठिकाणी तलाठी प्राप्त करून घेत असतात. त्यानंतर तलाठी तुमच्या अर्जाच्या अनुषंगाने जो तहसीलदार यांचा 155 आदेश मिळतो तर त्या आदेशाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी नोंद टाकली जाते. आता आजकाल जे काही संगणकीकृत सातबारा झालेला आहे तर ऑनलाईन फेरफार नोंद घेतली जात असते. ही फेरफार नोंद
आदेशाने असल्यामुळे तात्काळ त्या ठिकाणी नावामध्ये दुरुस्ती केली जाते आणि अजय विनायक पाटील नावाचा दुरुस्त सातबारा तुम्हाला त्या ठिकाणी मंडळ अधिकारी यांच्या संमतीने म्हणजे तलाठीने फेरफार टाकल्यानंतर मंडळ अधिकारी तो मंजूर करतात आणि त्या मंजुरीनंतर त्या ठिकाणी तुम्हाला फ्रेश असा सातबारा तुमच्या नावाचा मिळत असतो. अशा पद्धतीने नावात दुरुस्ती करू शकता. त्यानंतर मित्रांनो, इतर अधिकार जो आहे तर इतर अधिकारामध्ये त्या ठिकाणी बँकेचा बोजा असतो किंवा बऱ्याचशा जुन्या नोंदी ज्या असतात ज्याला आपण पोकळस्थ नोंद अशी असं म्हणतो, तर शासन निर्णयानुसार ती पोकळस्थ नोंदसुद्धा तहसीलदार यांच्या आदेशानुसार आपण त्या ठिकाणी कमी करत असतो. त्याचबरोबर इतर अधिकारामध्ये जर बोजा असेल तर बँकेचा दाखला आणून त्या ठिकाणी बोजा चढवणे किंवा बोजा जर उतरवायचा असेल तर बँकेचा दाखला लागतो, आपला अर्ज लागतो आणि जी प्रोसिजर तलाठीने करायची आहे त्या पद्धतीने तो बोजा कमी होऊन सुद्धा सातबारा आपल्याला मिळत असतो. म्हणजे अशा पद्धतीने मित्रांनो त्या ठिकाणी सातबारामध्ये नावात दुरुस्ती आपण करू शकतो. आता पुढील व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी सातबारामध्ये मग वारसाची नोंद कशा पद्धतीने केली जाते, सातबाराचं जर क्षेत्र जुळत नसेल तर क्षेत्र कशा पद्धतीने त्या ठिकाणी जुळवलं जातं, म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं 2 हेक्टर जर ताब्यामध्ये असेल परंतु 1.60 हेक्टरच ते सातबाऱ्यावर दिसतं, मग 40R ची जी तफावत आहे तर ती कशा पद्धतीने त्या ठिकाणी काय सोल्युशन आहे, तर याबाबतसुद्धा नवनवीन व्हिडिओज माध्यमातून तुम्हाला मी सांगणार आहे. त्यानंतर मित्रांनो, 7-12 मधील 12 जो आहे पीक पेरा ज्याला म्हटलं जातं, बऱ्याच वेळेला मालक वेगळा आणि पीक पेऱ्यामध्ये नाव जे असतं तर तो वैतीदार जो असतो किंवा जमीन खेळणारा जो असतो तर तो वेगळा असतो, त्यामुळे अशा वेळी तलाठी जे असतात तर ते आपल्या तहसीलदार यांच्याकडे त्या ठिकाणी अर्ज सादर करत असतात. मग तहसीलदार या अर्जाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी स्थळ निरीक्षण करून चौकशी करून त्या ठिकाणी मग चतुसीमेचे जे खातेदार असतात शेतकरी असतात त्यांचे बयान घेतले जात असतात, पीक कोणतं पेरलेले आहे वगैरे, अशा विविध अशा पुराव्यांच्या आधारे मग तहसीलदार त्या ठिकाणी आदेश करतात की मूळ मालकानेच पेरलेलं आहे किंवा मूळ मालकाच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी पीक पेरा म्हणजे पीक पेरलेलं आहे. मग जर व्यतिरिक्त असेल तर पीक पेरा हा त्या मालका व्यतिरिक्त व्यक्तीच्या नावानेच आदेशाच्या अनुषंगाने तलाठी त्या ठिकाणी पीक पेरा लावत असतात. अशा पद्धतीने मित्रांनो आपण 7-12 मध्ये दुरुस्ती ही विविध अशा अर्जांनी तहसीलदारांच्या आदेशांनी त्या ठिकाणी करू शकत असतो. आता ई पीक पाहणीमुळे बऱ्याच अंशी जे काही पीक पेऱ्याबाबतच्या पीक पेऱ्याबाबतचे वाद त्या ठिकाणी शेतकरी बांधवांचे होते तर ते बऱ्याच अंशी त्या ठिकाणी मिटलेले दिसत आहेत आणि त्यामुळे मित्रांनो 7-12 दुरुस्ती असेल, त्यानंतर 7-12 मध्ये त्या ठिकाणी वारस नोंद असेल किंवा 7-12 मध्ये कशा पद्धतीने त्या ठिकाणी वाटणी करून घ्यायची, कशा पद्धतीने 7-12 बाबत विविध अशा गोष्टी तुमच्या जर त्रुट्या कशा पद्धतीने सॉल्व करायच्या, हे नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी खास त्या ठिकाणी मी टाकणार आहे. जर आपले काही प्रश्न असतील, आपले काही कमेंट असतील तर त्या ठिकाणी निश्चितपणे तुम्ही मला प्रश्न विचारा आणि कमेंट देखील करा. विद्यार्थी मित्रांना सुद्धा माझी विनंती असणार आहे की आपले जे शेतकरी आईवडील आहेत, आपले जे नातेवाईक आहेत, तर त्यांना सुद्धा हा व्हिडिओ दाखवा जेणेकरून त्यांचे सुद्धा 7-12 संबंधी शेतीसंबंधी प्रश्न त्या ठिकाणी सॉल्व होतील. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद.